नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वामींचा एक असा अद्भुत चमत्कारी अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमच्याही अंगाला शहारे येतील मित्रांनो स्वामींचा एक भक्त होता तो स्वामींच्या मंदिरात गेल्यावर स्वामींसमोर उभं राहायचा आणि रोज थोडंसं पुटपुटायचा स्वामींना तक्रार करायचा स्वामींवर रागवायचा तो एकटा होता आईबाप कुणीही नव्हतं त्याने खूप दुःख भोगलेले होते म्हणून त्याचा हा रोजचा दिनक्रम होता स्वामींसमोर जायचं उभं राहायचं आणि पुटपुटायचं तो जो पुटपुटायचा ते कुणास ऐकू जाऊ नये म्हणून तो रोज गर्दी नसताना भर दुपारी तेथे जायचा त्यावेळी कुणीही नसायचं एके दिवशी त्याला कुठेतरी गावाला जायचं होतं आणि परतताना त्याला संध्याकाळ झाली त्याच्या लक्षात आलं की आता मंदिरात तर खूप गर्दी झाली असेल आणि त्यात आज गुरुवार आहे पण दिनक्रम तो दिनक्रम म्हणून तो न चुकता गुरुवारी सुद्धा म्हणजे त्या दिवशी सुद्धा मंदिरात गुरुवार होता म्हणून मंदिरात खूपच गर्दी झालेली होती त्याने लांबूनच स्वामींचे दर्शन घेतले मन जास्त उद्वेगी झाले होते ती गर्दी बघून म्हणून मनातल्या मनात, मनात पुटपुटत तो बाहेर पडला जेथे त्याने चप्पल ठेवली होती तिथे गेला तिथे एक अतिशय म्हातारा गृहस्थ उठू लागला पण त्याचा तोल गेला यानं पटकन त्या म्हाताऱ्याला आधार दिला आणि बोलला आजोबा सांभाळून तो एकदम म्हणाला त्या म्हाताऱ्याने पाहिलं त्याच्याकडे आणि म्हातारा बोलला हो तो म्हातारा हसला आणि बोलला हेच माझं काम आहे रे याचा अर्थ त्याला कळला नाही त्याने विचारलं म्हणजे म्हातारा म्हणाला कुणाच्या तोल जाऊ नये म्हणून त्याला सावरायचं तरीही पेलायचं आणि त्याला हुबं करायचं हेच माझं काम आहे याला पुन्हा काही कळलं नाही याने विचारलं म्हणजे म्हातारा बोलला आज तू रागवला नाहीस भरभरून बोलला नाहीस पुटपुटला नाहीस काय झालं तुला आज तो म्हातारा याला बोलून त्याच्याकडे गंभीरतेने बघू लागला हा आश्चर्यचकित चकित झाला म्हातारा बोलला असा पाहतोस काय तुझे शिवाय माझं पोटच भरत नाही म्हणून तुझी वाट पाहत बाहेर थांबलोय मी अरे असा पाहतोस काय मी तुझा स्वामी ही। हे एकताच तो स्वामी पाही कोसळला त्यानं चरणास घट्ट मिठी मारली अश्रूंचा अभिषेक झाला लोक येता जाता आश्चर्याने पाहत राहिली की हा माणूस वटवृक्षाला घट्ट मिठी मारत का रडतोय त्याच्याकडे सगळे लोक गंभीरतेने बघत होते कारण तिथे स्वामी नव्हते एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षामध्ये त्याला स्वामी दिसत होते तर मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद